परिच्छेद ब प्रिय महोदय आमच्या अशोक कापडगिरणीतर्फे आम्ही दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजी पाठविलेल्या दहा हजार मीटर कापडापैकी दोनशे मीटर कापड आपणास कमी मिळाले असे आपण आपल्या दिनांक वीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशीच्या पत्रात म्हटले आहे व त्याबाबत दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितलेली आहे आमच्या कापडगिरणीतर्फे आपल्यासारख्या ठोक व्यापाऱ्यांना कापड पुरविण्याचे काम आम्ही गेल्या पन्नास वर्षांपासून करीत आहोत पण या इतक्या वर्षीच्या आमच्या इतिहासात आम्ही पाठविलेले कापड कमी भरले अशी घटना कधीही घडलेली नाही या व्यवहारात ती घडलेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे या प्रकरणाची भरपाई देण्याचा आमच्या संचालक मंडळाने मला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे दोन हजार रुपयांचा चेक पाठवीत आहे तथापि मला या ठिकाणी असे नमूद करावेसे वाटते की आमच्या चौकशी विभागाने याबाबत कापड निर्यात विभागात चौकशी करता त्यांना असे आढळून आले की हे दहा हजार मीटर कापड प्रत्येकी पाचशे मीटर कापडाची एक अशा एकूण वीस गठानी बांधून आपणाकडे रेल्वेने दिनांक एक ऑगस्ट रोजी पाठविले होते या वीस गठांनी आपणास वीस ऑगस्ट रोजी मिळाल्या असे आपण आम्हास कळविले आहे या प्रत्येक गठाणीचे वजन दोनशे किलो होते व ते तसे प्रत्येक गठाणीवर व आपणाकडे पाठविण्यात आलेल्या तपशिलातही नमूद केलेले होते रेल्वेकडून या गठानी ताब्यात घेताना आपण नेहमीप्रमाणे वजन पाहून घेतले असेलच तसे आपण घेतले नसल्यास त्याबाबत आपणास आम्हाला दोष देता येणार नाही एकूण दोनशे मीटर कापड कमी मिळाले असे आपण म्हणता तेव्हा या दहा गठांपैकी एका गठाणीचे वजन ऐंशी किलो कमी यावयास पाहिजे होते व ही गोष्ट रेल्वेकडून माल ताब्यात घेताना आपल्या नजरेस यावयास पाहिजे होती पण या दहा गठाणींपैकी कोणत्याही गठाणीचे वजन आपणास कमी आढळलेले नाही किमान पक्षी आपण तसे रेल्वेकडून डिलिव्हरी घेताना नमूद केलेले नाही असे आमच्या चौकशी विभागाने रेल्वेकडून केलेल्या चौकशीवरून आढळून येते तेव्हा अशा प्रकारचा गलथान व्यवहार भविष्यात करू नये अशी आपणास नम्र सूचना आहे असे पुन्हा झाल्यास आमचा व्यापारी म्हणून तुमच्यावर मुळीच विश्वास राहणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी आपले विश्वासू